देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। करणारे दीपक दादा उपस्थित असलेले या दक्षिण भारत गोल्ड सिल्वर ट्रेडर्स मराठा असोसिएशनचे अध्यक्ष बळवंतभाऊ जगदाळे, प्रकाश पाटील शेठ, उदयशेठ शिंदे, जनार्दन तात्या देवकर, उमेश शेठ पाटील, संजय शेठ भोसले, माणिक तात्या पाटील, सचिन शेठ पाटील, सुधीर माने, गजानन पाटील, दादाशिव शेठ बांबोडेकर, प्रकाश कोळी, विठ्ठल इंगोले, कपिल पाटील, महेश वाघमोडे, सचिन पाटील, हरिओम ईश्वर शेठ, प्रकाश पागल, किरण पाटील, जयदीप शेठ बाबा, संदीप शेठ, भैरवाबा सारंगे, वसंत शेठ, विशाल शेठ, उपस्थित असलेले सोन्याच्या व्यवसायामध्ये काम करणारे, सोन्यासारखे असणारे सर्व बंधू आणि भगिनी, खरं बघायला गेलं तर बराच वेळ झालेला आहे। अगोदरच्या वक्त्याने पूर्णपणानं आपल्याला मार्गदर्शन केलंय। या धंद्यामध्ये व्यवसायाच्या दृष्टीने पुढच्या काळात कसं राहिलं पाहिजे आणि आपण एकत्र कसं राहिलं पाहिजे या दृष्टीने स्वतःने मार्गदर्शन केलंय। अगोदर एक संघटना निर्माण झालेली आहे, पुन्हा ही संघटना तयार होत असताना त्यामध्ये कुठला रोष असू नये हा त्यामागचा उद्देश आहे। पण मला वाटतं तुम्ही अध्यक्षच असे प्रथम अध्यक्ष असे केलेले आहे की संत माणूस, म्हणजे संत म्हणजे संत नव्हे जो अध्यात्मामधला संत असलेला असा संत माणूस, आणि गैरअर्थ काढणं आपण मी जसा वर्ण गोरा आहे तसा आत्मसुद्धा गोरा असलेला माणूस आपण अध्यक्ष म्हणून केलेला आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये या व्यवसायाच्या अडचणीच्या दृष्टीनं ते निश्चितपणानं चांगलं काम करतील। एका छोट्या गावामध्ये जन्म घेऊन मग असे जगदाळे सरांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, अशा लहानशा गावामध्ये जन्म घेऊन कष्टानं म्हणजे दुष्काळातल्या कामाची जाणीव ठेवून आपल्या संसाराचा गाडा उभा केला, पण अनेक जणांचे संसार उभा राहतील या दृष्टीनं त्यांनी आटोकाट प्रयत्न केला। असे आज आपल्याला अध्यक्ष लाभलेत। तुम्ही सर्वजण व्यवसायाच्या निमित्तानं देशभर आहात। मला विशेष करून 100 वर्षापूर्वीचं ज्यावेळेला या व्यवसायात लोक आले तेव्हा शिक्षणाचा अभाव असताना सुद्धा आणि उत्तर भारतामध्ये हिंदी भाषा आहे, थोडी मराठीला जुळती होती किंवा मराठी आपण मुडकी तुडकी हिंदी बोलून ते व्यवसाय करू शकत असतो, ओम नमः शिवाय, पण इथल्या प्रादेशिक भाषा अजूनपर्यंत आम्हाला एखादसुद्धा अक्षर बोलता येत नाही अशा असताना सुद्धा अस्खलित बोलून त्या व्यवसायामध्ये यश मिळवायचा प्रयत्न
मोठ्या प्रमाणावर केलाय. व्यवसायामध्ये प्रगती करत असताना चार पैसे मिळाले, संपत्ती तयार झाली, गावाकडे सुद्धा काही प्रगती करायचा प्रयत्न केला. पण सगळ्यात महत्वाचं दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत तुमच्या. एक, तुम्ही गावातल्या विकासाच्या दृष्टीने सुद्धा फार मोठी मोलाची मदत केली आणि तुम्ही कुटुंबाला सुद्धा विसरला नाही, हे अत्यंत महत्वाचं आहे. मधल्या कोविडच्या काळामध्ये काही लोक आपल्यातून गेले, शाली शेठ असतील, पिंटू शेठ असतील, धोंडराम शेठ असतील, अनेक बरेच जण गेले. मला वाटतं व्यवसायामधल्या सुद्धा सगळ्या अडीअडचणीबरोबर कुठला आधार आता कधी येईल काही सांगता येत नाही. या दृष्टीनं कुटुंबाची सुद्धा काळजी करा, या दृष्टीनं काही गुंतवणूक करायला पाहिजेत, त्या सगळ्या चांगल्या करायला पाहिजेत असं मला वाटतं. वेळ फार झालेला आहे, मी पुन्हा कधीतरी बाकीच्या गोष्टी बोलायसाठी येईन, पण ज्या कारणासाठी तुम्ही आम्हा लोकांना बोलवलं आहे, तुमच्या ज्या दोन अडचणी सांगितल्या, अडचणी अनेक असतील, पण एक महत्वाची अडचण आहे की प्रदर्शनाचा त्रास व्हायला लागलेला आहे आणि तो प्रदूषणाच्या त्रासासाठी गावातून बाहेर किंवा MIDCच्या हद्दीमध्ये तो व्यवसाय व्हावा असं प्रशासनाला वाटतं. कदाचित तसं तुम्ही करू शकाल, तुमचा व्यवसाय तुम्ही नेऊ शकाल, पण गिराईक कुठनं आणायचं ते सोपं नाही ना, कारण व्यवसाय काही एका दिवसात उभा राहत नाही किंवा बाजारपेठ एका दिवसात उभा राहत नाही, ते लगेच काही शक्य नाही. पण मी दीपक दादा बोलत होतो की प्रदूषणाचा त्रास काय ह्या गलाई व्यवसायामुळेच आहे असं नाही. म्हणजे आता आपण TV मध्ये किंवा अन्य याच्यातनं वर्तमानपत्रातनं अशी माहिती बघतो की ह्या शहराचं हे प्रदूषण आहे, याची टक्केवारी आहे, दिल्लीची आहे, मुंबईची आहे, पुण्याची आहे, चेन्नईची आहे, ओम नमः शिवाय, सगळी काही गलाय व्यवसायामुळे ते प्रदूषण तयार झालेलं नाही. जास्त प्रदूषण कशामुळे तयार झालं, काय जे औद्योगिक क्षेत्र असेल ते औद्योगिक क्षेत्र शहरापासून बाजूला नेलं, तरी सुद्धा त्या शहरामध्ये प्रदूषण राहिलं, त्याला मग शासनानं विचार करू लागले की मग वाहनांचं प्रदूषण आहे का, आणि वाहनाचं प्रदूषणाच्यामुळं मग त्याच्यामुळे मार्ग काढायला सुरुवात केला. काय त्यावेळेला काही असं सर्व शासनानं सांगितलं नाही की वाहनं सगळी स्क्रॅप करा म्हणून, त्याच्यावर मार्ग शोधला आणि मग काही युरोच्या इंजिन तयार करून बाहेर आणले. आता ते पुन्हा डिझेल भरलं तरी ते अडकलं म्हणून पुन्हा ज्यादा होत आहे नसते, म्हणजे अजिबात प्रदर्शन होऊ नये याची काळजी घ्यायच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू करायचे. मला वाटतं त्या दृष्टीनं सुद्धा आपण शासनाला संशोधन करायला सांगितलं पाहिजे आणि आपण सुद्धा त्या दृष्टीनं मार्ग काढायला पाहिजे. देशामध्ये IIT सारख्या मोठ्या संस्था आहेत, त्या IIT संस्थेला जर आपण सांगितलं की हा व्यवसाय इथं करायच्या दृष्टीनंच आपल्याला काय मार्ग काढता येईल, ते मार्ग काढायच्या दृष्टीनं संशोधन करायला पाहिजे. मला वाटतं ते जर केलं तर त्यातनं सुद्धा आपल्याला निश्चितपणानं मार्ग निघेल. तुम्ही आणि मी सुद्धा स्वतः त्यामध्ये लक्ष घालून आपण त्यावर कसा मार्ग काढायचा हे आपण तातडीनं बघायचा प्रयत्न करू, त्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. मला वाटतं अशोक भाऊंनी दुसरं जे सांगितलं ते काय जाहीर बोलण्यासारखं नाही, कारण पोलिसांचा ससेमेरा काढायला काय कुठला तरी नियम करायला येईल किंवा असा कायदा करायला येणार नाही, तर त्यांना आपण ते बसून त्यामधला मार्ग काढला पाहिजे. आता अलीकडे CCTV आलेले आहेत, अनेक काही मार्ग आहेत,
असं करून फक्त त्या सीसीटीव्हीमधनं सुद्धा कोणा काही त्रास होत असेल तर त्याला काय करायचं या दृष्टीनं प्रयत्न करायचा, प्रयत्न करून त्यावर मार्ग काढता येईल. धंद्याच्या दृष्टीनं निर्णय अडचणी पुढच्या काळात सुद्धा येणार. काळ बदलला आणि पूर्वीच्या काळामध्ये एक म्हण होती, 10 वर्षानं शस्त्र आणि शास्त्र बदलतं. आता तो 10 वर्षाचा कालावधी सोडाच, 10 दिवसानं सुद्धा का 10 तासानं काय होतं हे माहीत नाही. तर आपण सुद्धा नव्या युगाच्या दृष्टीनं तयार राहिलं पाहिजे, या दृष्टीनं काम करायचा प्रयत्न करायला पाहिजे. मी तुम्हा लोकांचं महत्व आपल्या या खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं फार मोठं आहे. तुमच्यामुळं ग्रामीण भागामध्ये जास्त प्रगतीचे दिवस 40 वर्षापूर्वी आपल्या तालुक्यामध्ये आले. नाहीतर बागायत असलेल्या भागामध्ये सुद्धा प्राथमिक शाळा मंदिरं ही अगदी पडक्या अवस्थेत आपल्याला बघायला मिळते. पण 40 वर्षापूर्वी तुमच्या मदतीनं त्या भागामध्ये सगळं चांगलं काम उभं राहिलं. मला तुमचा अभिमान आहे. मी तरी अनेक वेळा सांगतो आमच्या मतदारसंघामध्ये आमदारांच्यामध्ये की 288 आमदार आहेत, त्यापैकी मी एकच मतदारसंघ असा आहे की त्याचा मतदारसंघ सगळ्यात देशभर आणि सगळ्यात श्रीमंत मतदाराचा मी गरीब आमदार आहे असं समजून मी काम करायचा प्रयत्न करतो. मला वाटतं तुम्ही ज्या अडचणी असतील मेळावा घेऊन आपण लोकांच्या पुढे त्या अडचणी मांडू शकू, पण अडचणी सोडवायच्या झाल्या तर माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं तसं काही सातत्य ठेवून करायचा प्रयत्न केला पाहिजे. ते सातत्य दोन्ही संघटनांनी एकत्रितपणानं करावं आणि तुम्हाला जिथं जिथं अडचणी येईल आपण काही मार्ग सुचवले ते IIT ला आपण सांगू, आणि जर आपण गाड्यांच्या बाबतीमध्ये प्रदूषण कमी करायचा प्रयत्न केला तसं या बाबतीत सुद्धा काय करता येईल हे निश्चितपणाने त्याच्यावर मार्ग निघेल. हातभर होण्यासाठी काही गोष्ट नाही, मला वाटतं 100% त्यामध्ये आपल्याला मार्ग काढता येईल आणि ते मार्ग काढायच्या दृष्टीने आपण निश्चितपणाने प्रयत्न करू. सगळ्यांचं लक्ष त्या जेवणाच्या हॉलकडे आहे, त्यामुळं उपाशी पोटी कितीतरी मार्गदर्शन केलं तर ते अंगाला लागत नाही आणि बुद्धीला पण झेपत नाही. मी एवढंच सांगेन की प्रदूषणाच्या दृष्टीनं आता प्रकाश भाऊ आहेत त्यांच्या ऑल इंडियाच्या संघटनेमधले, या संघटनेचे असं तुम्ही एकत्रितही करा. मी सुचवलेले मार्ग आणि आपण काही मार्ग त्यामधले जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांच्याकडं आपण जाऊन जर आपण जर मार्ग सोडवायचा प्रयत्न केला तर 100% सुटतील. जे मगाशी उल्लेख झाला नारायण राणेंचा, पण त्यांच्याकडे शेवटी आपण मार्ग घेऊन गेलो पाहिजे. मार्ग न घेऊन जाता त्याच्यापेक्षा किंवा आपण दुसरे काही त्यातले उपाय शोधले पाहिजेत आणि ते उपाय शोधून जर त्यांच्यापुढे आपण गेलो तर त्यामध्ये मार्ग निघेल. आपण पुढच्या काळामध्ये त्या दृष्टीनं प्रयत्न करावा असं मी आग्रहाची विनंती करतो. मी बळवंत भाऊंना सांगतो की तुम्ही सामाजिक काम मोठ्या प्रमाणावर करतायच, पण ह्यासाठी म्हणून आपल्याला जास्त वेळ द्यायचा आहे आणि तांत्रिक बाबीसाठी म्हणजे आता तुम्ही मगाशी CA तर उपस्थित ठेवले होते, एक वकील उपस्थित ठेवले, पण त्याच्याबरोबर एखादा चांगला इंजिनियर सुद्धा त्या तुमच्या टीममध्ये ठेवा की हे मार्ग जे आहेत प्रदूषणाचे याचे तर त्या दृष्टीने काय करता येईल हे करायचा प्रयत्न केला तर आपल्याला चांगला मार्ग निघेल. आपण तशा दृष्टीनं जिथं जिथं तुम्हाला मदत लागेल तिथं आम्ही सर्व मंडळी तुमच्याबरोबर 100% राहू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, या संघटनेला मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देतो. मला निश्चितपणानं असं वाटतंय की एक काय कालावधीमध्ये आपण हे सगळे प्रश्न सुटलेले दिसतील आणि पुन्हा एकदा चेन्नईला
प्रश्न सुटले म्हणून पण मेळावा होईल. त्या मेळाव्याला सुद्धा आम्हाला बरोबर वर्षी 11 मिनिट करून माझी पटेल पासून गणपती जयंती घ्या. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.